तर मोहाळमध्ये अजित पवारांसमोर राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली आहे. विरोधकांबरोबर संधान साधून माझ्या विरोधात खालच्या पातळीच्या भाषेचा वापर. आमदार यशवंत मानेंकडून अजित पवारांकडे उमेश पाटलांची ही तक्रार करण्यात आली आहे. तर बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. सुनील तटकरे यांनी उमेश पाटलांना हा इशारा दिलाय. राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला पक्ष जागा दाखवेन. सुनील तटकरे यांनी उमेश पाटलांना हा इशारा दिलाय. आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे. या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे. म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजेंद्र पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. खालच्या पातळीत भाषा वापरली जाते. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. एवढंच विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतो आहे. पक्ष शिस्तीत चालेल. पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही. इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. मालकांना लक्ष करत, यशवंत मानेला लक्ष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा पकडायचं काम पक्षाच्या ठिकाणी.